संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात लोकप्रिय झालेल्या आमच्या कागद लाईव्ह या चॅनेल लाईक करा बेल दाबून सबस्क्राईब घाटगे यांचे शेतकऱ्यांसाठी चाललेले काम पाहून माने यांना वाईट का वाटते भाजप पदाधिकाऱ्यांचा सवाल आमचे नेते राजे समरजीत सिंह घाटगे हे शेतकऱ्यांच्यासाठी व सर्वसामान्यांच्यासाठी रात्रंदिवस झटत आहेत त्यांनी शेतकऱ्यांचे व सर्वसामान्यांचे अनेक प्रश्न उचलून आहेत कर्जमाफी वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांची बाजू उचलत आहेत शेतकऱ्यांना कर्ज व कर्जमाफीचा लाभ मिळावा यासाठी राज्य धडपडत आहेत यामध्ये वेगवेगळी विधाने करून भयामाने अडथळा आणत आहेत त्यांना राजकारणाशिवाय काही सुचतच नाही राष्ट्रवादीचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी काही दिवसापूर्वी विरोधकांचे डोळे पांढरे होतील असे पॅकेज शेतकऱ्यांच्या सीटसाठी देऊ अशी जाहीर केले होते परंतु पॅकेजचा पत्ता नाही शेतकऱ्यांचे डोळे मात्र होण्याची वेळ आलेली आहे कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँक शेतकऱ्यांना कर्ज देणार असे काही दिवसापूर्वी सांगितले होते मग राष्ट्रीयकृत बँकेकडे या शेतकऱ्यांचे थकीत कर्ज व त्यावरील व्याज वाढणारे व्याज याची जबाबदारी कोण घेणार शेतकऱ्यांना सेवा संस्था कर्ज पुरवठा कसे करतील वंचित सर्व शेतकऱ्यांना पी कर्ज देणार आहात का राष्ट्रीयकृत बँकेची कर्जे जिल्हा बँक भरणार आहे का हे एकदा जाहीर करावी आमचे नेते शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन घोंगड्यावर बसून त्यांचे प्रश्न ऐकून सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत यामध्ये प्रसिद्धीचा हव्यास येतोच कुठे भैया माने यांनी हे उद्योग थांबावेत कुणाच्या तरी सांगण्यावरून आमच्या नेत्यांच्यावर होणारी टीका यापुढे कपवून घेतली जाणार नाही या टीकेला ना जशाच तसे उत्तर दिले जाईल असा इशाराही यावेळी देण्यात आला यावेळी भाजप तालुका अध्यक्ष संजय पाटील कागोल कोऑपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष एम पी पाटील छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे युवराज पाटील सुनील मगदूम सचिन मगदूम चंद्रकांत दंडवते पांडुरंग चौगले प्रताप पाटील उत्तम पाटील नामदेव बल्लाळ संजय पाटील दिनकर वाडकर आकाश पाटोळे तुकाराम कांबळे शहाजी पाटील आदी उपस्थित होते